वंचित बहुजन आघाडीच्या अटींमुळे महाविकास आघाडी हैराण झाल्याचं वृत्त दैनिक सकाळनं दिलंय. ओबीसीचे 15 तर 3 अल्पसंख्याक उमेदवार द्या अशी मागणी वंचितच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यामुळे मवियाला नव्या पार्टनरकडून डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे. 6 मार्चच्या दुपारी मुंबईच्या 4 सीझन हॉटेलमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत बैठक झाली. या बैठकीचा महत्त्वाचा तपशील समोर आलाय. खुद्द वंचितच्याच प्रवक्त्यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. नेमकं वंचित आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेली चर्चा काय होती, जरांगेंचं आंदोलन, लोकसभेचं जागावाटप यावर काय निर्णय होतो, या सगळ्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. त्यावर खरं तर या बैठकीत काय निर्णय झाला का याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. 15 ओबीसी उमेदवार द्यायला हवेत अशी मागणी महाविकास आघाडीसमोर झाल्याचं समोर आलं आहे. यातील 3 उमेदवार हे अल्पसंख्याक समुदायाचे असावेत अशी मागणी वंचितच्या वतीनं मांडण्यात आली. पण त्यावर महाविकास आघाडीनं दिलेली प्रतिक्रिया काय हा आता चर्चेचा विषय ठरलाय. बैठकीत नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली, वंचितची नेमकी भूमिका काय यावर वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सविस्तर भाष्य केलंय. या महाविकास आघाडीचा भाग असलेला कुठलाही पक्ष हा भाजपसोबत निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीच्या नंतर कुठल्याही प्रकारे समझोता करणार नाही, युती आघाडी करणार नाही असं लेखी आश्वासन आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. हाही अजेंडा आम्ही मांडला होता, मात्र त्यावर सुद्धा कुठलीही भूमिका याच्यामध्ये मांडण्यात आलेली नाहीये. सर्व पक्षांनी यावर मौन धारण केलं होतं. एक वाक्य बाळासाहेबांचं खूप महत्वाचं होतं जे मला खरं तर खूप मनाला लागलं. बाळासाहेब म्हणाले की मी आघाडी सोबत आहे पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्या सोबत नाहीये. ही अतिशय म्हणजे मनाला लागणारी गोष्ट होती. बाळासाहेबांनी ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी, भाजपचा पराभव या आघाडीने करावा यासाठी म्हणून बाळासाहेब म्हणाले की हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही काहीतरी बोला आणि तोडगा काढा, आपण पुढे जाऊ. बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. जागा वाटपाबाबत काय ठरलं असा सवाल पत्रकारांनी आंबेडकरांना केला. त्यावर सध्या मी काहीही बोलणार नाही असं आंबेडकर म्हणाले. तुम्ही समाधानी आहात का या प्रश्नावर तुम्हाला चेहऱ्यावरून काय वाटतं असा प्रतिप्रश्न करून आंबेडकर हसत निघून गेले. एक मिनिट नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं. या सगळ्या राजकीय घडामोडींवर संजय राऊतांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली. आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल. त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही. कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं आहे. वंचितनं 27 जागांचा आढावा मवियाला पाठवला होता, मात्र त्यांची ही मागणी आघाडीला मान्य नसल्याचं वृत्त दैनिक सकाळने दिलंय. बैठकीला येण्याआधी वंचितकडून 15 जागांची मागणी करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात बैठकीत त्यांचा सूर नरमाईचा असल्याचं समजतंय. त्यामुळं 5 जागांपर्यंत बोलणी आली, मात्र आघाडी 3 जागा देण्यास तयार असल्याचं समजतंय. यातील 2 जागा या ठाकरे गटाच्या कोट्यातून देण्याचं ठरलं असलं तरी उर्वरित जागा कोण सोडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.